केंद्रीय मंत्र्यांचा दौरा होऊन देखीलही नाशकातील रस्ते जैसे थे, प्रशासन मात्र झोपेतच, हा प्रकार आपल्याला बघायला मिळालाय काल नाशिक शहरात. याबाबतचं सविस्तर वृत्त असं की नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय आणि या खड्ड्यांचा प्रश्न अजूनही कायम आहे. शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या द्वारका सर्कलवरील रस्त्यांची तर अक्षरशः चाळण झाली. कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील तब्बल 1200 पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची नाशिकमध्ये बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्र्यांचा नाशिक दौरा असल्यानं त्यांच्या मार्गावरील रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. मात्र आज द्वारका सर्कल येथील रस्ता हा जैसे थे असं असल्याचं पाहायला मिळतंय. आपण बघू शकतो हे व्हिज्युअल्स. द्वारकाच्या रस्त्यावर उडाणपुलाखाली गेल्या कित्येक दिवसापासून ते पाऊस सुरू आहे. पावसामुळे ते इथं रस्त्याला खड्डे पडतात. खड्डे बी असे आहेत की मोठमोठ्याले खड्डे पडतात. इथं आम्ही येत असताना कित्येक वेळा आम्ही तिथं दगड टाकलेले आहे, पण ते कायम ते लोक येतात इथं, ते पॅच मारून जातात. पॅच मारल्यावर ते डांबरीकरण, आता पावसात थोडी टिकणार आहे पाण्यात. डांबरीकरण झालं का, दुसऱ्या दिवशी पाऊस आला का, तो डांबर वाहून जातो. हा असं किती वेळा, कमी कमी 4-5 वेळा ते झालेलं आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. खड्ड्यामुळे अपघात होता, 2-व्हीलरवाले पडतात इथं. किती वेळा आम्ही उचललोय, त्यांना जखमी होतात ते लोक. या ठिकाणाहून दररोज हजारो वाहन मुंबई, पुणे, आग्रा याकडे ये जा करतात. तर पावसाळ्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. तसंच खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यामुळे अपघातही होत आहेत. अनेकांना आपला जीव धोक्यात गमवावा लागलाय आणि जीव धोक्यात घेऊन येथून रोज वाहतूक करतायत. तरी देखील अद्यापही स्थानिक प्रशासन याकडे डोळेझाक का करतंय? अजून किती लोकांचे जीव जाण्याची वाट स्थानिक प्रशासन बघतंय? हा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांकडून विचारला जातोय. न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.